उलट आपण पाहिलं पाहिजे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं वागलंय, आधीच सरकारच्या देशाच्या या स्वायत्त संस्था ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय या वेठबिगार झाल्याच होत्या. आता निवडणूक आयोग ही एक संस्था होती, ती पण वेठबिगार झाली. म्हणजे अर्ज केल्यानंतर कोणीतरी तक्रार केली, ती तक्रार खरी का खोटी याची छाननी नाही, आम्ही उत्तर दिलं त्याची छाननी नाही. 4 तासात निर्णय कुणाच्या आदेशावर वागताय रे? आणि म्हणून एक लक्षात घेतलं पाहिजे की हे वेठबिगार नवीन तयार झाली, ही एक संस्था आता नवीन वेठबिगार झाली. सगळ्यात वाईट गोष्ट कोणती असेल तर देश हुकुमशाहीकडे चाललाय. मला आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचं अलीकडचं वाक्य आहे, देशाची लोकशाही जिवंत राहील की नाही हे उद्याच्या निर्णयावरनं ठरणार आहे, असं ते सातत्यानं सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या संदर्भात बोलत आलेले आहे. आणि मग अशा वेळेला जेव्हा असा निर्णय येतो तेव्हा छाननी करता न करता केलेला निर्णय हा देशाच्या संविधानावर घाव घालणारा निर्णय असं लक्षात घ्या. आणि म्हणून जे त्याचे चारही स्तंभ आज काही स्वायत्त असं वाटत नाही आणि त्या संदर्भात हा धक्कादायक निर्णय तर आहेच आहे. छाननी न करता निर्णय घेता तुम्ही, कुणी आकडा सांगेल, जो घरभार सोडून गेलेला माणूस आहे तो त्याच्यावर क्लेम करतो, पण तो एक शब्द बोललेला आहे लक्षात घ्या. महाशक्ती आमच्या मागे, देशाचे गृहमंत्री म्हणतात हीच खरी शिवसेना, कोर्टाच्या अगोदर हेच सांगतात बरं का. म्हणजे सातत्यानं अशा प्रकारचा वक्तव्य, म्हणजे आता त्यांच्या गुटातले एक माणूस म्हणे 5 वर्षाचा निर्णय लागणार नाही, हे कशाचं द्योतक आहे? लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा जनतेच्या पाठीत सुराख उपसळणे वक्तव्य आहे, न्याय संस्थेवर संशय व्यक्त करणारं वक्तव्य आहे. आणि दुर्दैवानं या निवडणूक आयोगाच्या वागण्यानं त्याच्यावर शिक्कामोर्तब झाल्यासारखं आज चित्र देशाला पाहायला मिळतंय. एक चांगली गोष्ट आहे, महाराष्ट्र सगळे डोळे उघडून पाहतोय, जितकं तुम्ही वाईट वागाल, जितकं तुम्ही आम्हाला त्रास द्याल, तितकं एक लक्षात ठेवायचं, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची निर्माण शिवसेना आणि आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी ती पुढे चालवलेली शिवसेना ती अधिक मजबूत, अधिक बळकट झाल्याशिवाय राहणार नाही. पाऊल काय, न्यायिक प्रक्रियावर आता थोडा अजून विश्वास आहे, या संस्था वेठबिगार आहेत, अजून न्यायालय वेठबिगार झाल्याचं चित्र नाही आहे. पाहूया, तिथेही अर्थात तारकाच पडतात म्हणा, पण तरीही एकमेव आशेचा किरण जर का असेल तो न्यायव्यवस्थेवर आहे. तर त्यामुळे या संदर्भात सुद्धा आम्हाला कोर्टात जाता येत असेल त्या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे, तर आम्ही नक्की त्या कोर्टामध्ये जाऊ आणि त्याची मागणी त्याच्या प्रकारची तिथं कोर्टाकडे विनंती करू की ह्या 4 तासात लाखो अर्ज, लाखो प्रतिज्ञापत्र छाननी न करता निवडणूक आयोग असा निर्णय देते हा लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारा आहे की नाही या संदर्भात माननीय न्यायालयाने आता पहिलं वक्तव्य केलं पाहिजे असं मला वाटतं. काय पुढं काय पुढं काय, आम्ही एक लक्षात घ्या, ही शिवसेना प्रमाणची शिवसेना आहे बरं का, तिची पाळंमुळं मजबूत खोल रुजलेली आहे. शिवसेनेकडे कोणती निशाणी होती 66 साली, 68 साली, 72 साली, 77 साली, 85 साली, या सगळ्या निवडणुकांची वर्ष सांगतो तुम्हाला. ते 89 ला पहिल्यांदा आम्हाला मिळाली निशाणी, लोक तेव्हाही निवडून देत होते. आता हे अस्तरीतले निकारे खोटारडे लोक, देशाच्या सरकारनं, देशातील भारतीय जनता पार्टीनं, त्यांची वाटचाल हुकुमशाहीकडे तर आहेच, आता त्यांना कोणताही नैतिक अधिकार स्वर्गीय इंदिरा गांधींना बोलण्याचा राहिला नाही. त्यांनी उघड आणीबाणी केली, यांनी न करता आणीबाणी चालवलेली आहे आणि हुकुमशाहीच सुरू आहे. आणि म्हणून जनतेनं, या देशातील जनता ज्याचा लोकशाहीवर विश्वास आहे ती जनता शिवसेनेवरून मजबूतीनं राहणार. आपण जर बघितलं जो काही निर्णय आला आहे
निश्चितपणे अस्मितेला धक्का पोचतोच, पण शिवसेनेचं नाव हे त्यांनी फक्त तात्पुरतं हे केलेलं आहे. आता ते सोमवारी पुन्हा 10 तारखेला सुनावणी होईल तेव्हा पाहू काय होत ते. पण म्हणून आमचं नाव त्यांना काढून नाही घेत, बापाचं नाव बापच राहतं. ते कोणाचं वरचं जरी आलं ना तर तो आमच्या बापाचं नाव नाही काढू शकत. शिवसेना हे आमच्या बापाचं नाव आहे, ते कोणाची काढण्याची हिंमत होणार नाही. म्हणणं सांगितलं ना आमच्या बापाचं नाव आहे. निवडणूक आयोग आमचा बाप नाही आहे आमचे असे निर्णय घ्यायला. वेठबिगार आहे तू, त्या वेठबिगारांनी घेतलेले निर्णय किती मान्य करायचे. आता आम्ही लोकशाहीमध्ये पाहू. नाही अशाबद्दलचा विचारच आम्ही करत नाही. चिन्ह काय, म्हणून मी मगाशी म्हणालो चिन्ह एकच आहे की देशात महाराष्ट्रात महाराष्ट्रातील जनतेनं उद्धव ठाकरे साहेबांना स्वतःचा कुटुंब प्रमुख मानलेला आहे आणि ते चिन्ह हृदय सिंहासनावर कोरलेलं आहे. मग उद्धव साहेब ठाकरेंच्या शिवसेनेला जे मिळेल ते महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयात असेल, एवढंच लक्षात ठेवा. हा प्रश्न असा आहे की हे जे चिन्ह गोठवलं आहे त्यालाच कोर्टात पहिला आव्हान द्यायचा विचार आहे आमचा. पण इलेक्शन कमिशनला काही विशेष अधिकार आहेत, त्या विशेषाधिकाराचा त्याला आव्हान देता येतं का हा विचार करून आम्ही निश्चितपणे उच्च न्यायालयात जाण्याचा विचार करू. पण नाही झालं तर आलेल्या परिस्थितीला सामोरे जाऊ, धाडसानं जाऊ. मला उद्धवजी साहेबांचं फार मोठं कौतुक वाटतं. ते म्हणतात जेवढी संकट अधिक येतील तेवढी ती संधी आहे आणि ती संधी त्या संधीमुळे शिवसेना आमची अधिक बळकट होईल असा विश्वासही आहे. हिंदी बहुत ही गलत गैरकानूनी ये तो वेट बिगार हुए हैं. सरकार की कल तक गर्व की संस्थाएं थी, CBI, इनकम टैक्स, ईडी, ये भी तो आप जानते हो पिंजरे के नौकर बने हुए हैं. अब ये एक और नौकर बन गया, 4 घंटे के अंदर निर्णय दे दिया, जबकि हमने जो कुछ कागज सुपुर्द किए थे उसकी छान बान कुछ नहीं, न छान हुई न भान हुई, न उसके ऊपर देखा सही है गलत है या उनके भी और जो सही है गलत है कुछ नहीं. बस एक कंप्लेंट आई है तो चुनाव चिन्ह आप फ्रिज कर रहे हो. ये जो काम हो रहा है वो असंवैधानिक है. देश के संविधान के ढांचे पर ही ठेच लगाने का काम ये संस्था ये अभी कर रही है और दुर्भाग्यवश देश की नीतियां और देश जिस ढंग से आगे चल रहा है वो लगता है तानाशाही ही देश की तरफ तानाशाही की तरफ चल रहा है. और लोग देख रहे हैं 4 घंटे के अंदर इतना बड़ा लाखों हमने आपके सामने अर्जी रखी है, लोगों के सबमिशंस रखे हैं, लोगों के निवेदन रखे, बातचीत नहीं, चर्चा नहीं, युक्ति नहीं, प्रतिवाद नहीं, वाद नहीं, बस निर्णय तय हुआ था ना पहले से. इसका मतलब कौन ही सस्ता है. ये जो बैठे हैं ना वो भी ध्यान में रखना, जितना बुरा करोगे उतनी शिवसेना और मजबूत होती रहेगी. नाम का इस्तेमाल तो क्षण के लिए मान लिया वो तो तय होगा. हमारे बाप का नाम तो आप नहीं बदल सकते ना, बाप बाप रहेगा हमारा, तो वो तो नाम है, क्या कर सकते हो, देखते कैसे न्याय देते हो. नहीं तो हमारे पास उपलब्धि है, अगर आगे लगता है गलत हो रहा है तो हम एक ही तो आशा का किरण बचा है वह है सर्वोच्च न्यायालय. अगर वहाँ उम्मीद रखे हैं पता नहीं, क्योंकि सर्वोच्च न्यायालय के न्यायाधीश भी गोगोई साहब जो अयोध्या के समय में जब निर्णय दिया था वो गोगोई साहब को ये सरकार ने सांसद बना दिया. अब सांसद बनने के बाद उनके ऊपर कुछ इल्ज़ाम लगे थे, वो खुद कहने लगे मैं सर्वोच्च न्यायालय में नहीं जाऊंगा, मुझे न्याय नहीं मिलेगा. कौन सी संस्था बाकी रह गई बाबा, देश को सोचना है, जनतंत्र को मजबूत रखना है, लोकतंत्र को मजबूत रखना है, संविधान को मजबूत रखना है. सावधान का इशारा केंद्र सरकार की इस कदम से मिला है, आओ सब मिलकर एक हो जाए.
और शिवसेना जितने भी आप दबाओगे, जैसे होता ना गेंद जितना भी जोर से पटकाओगे उतना गेंद जोर से ऊपर उठ के आएगा। न्यायिक व्यवस्था के बारे में भी एक बात करना चाहता हूँ कि आदरणीय गृहमंत्री जी कहते कि यही सच शिवसेना है, तो आप न्यायाधीश भी बन गए बिना जांच किए, आपने तय कर लिया। दूसरा कहता है पाचन उसका निर्णय ही नहीं आएगा, आप न्यायालय बन गए। तो सोच लो, एक कहता है महाशक्ति है कुछ भी कर सकते हैं, तो सोचने की बात है कि कानून व्यवस्था रहेगी कि नहीं रहेगी, संविधान बरकरार रहेगा कि नहीं रहेगा, यही आज सोचने का वक्त आ गया है। सर विकले गेलेल्या लोकांची 70% लोक आपल्या सोबत, मला एक सांगा ना, परत तेच सांगतो, मग का नाही छाननी केली तुमच्यावर 70% आहे तर छाननी का नाही केली, 4 तासात का निर्णय दिला, तपासणी न करता तुम्ही निर्णय देता। विकले गेलेल्या लोकांनी ज्यांनी स्वतःच स्वत्व आणि तत्व विकलं, त्या विकाऊ लोकांच्या वाक्यांवर तुम्ही असले प्रश्न विचारू नका, ते बाजारात उभे असतात। या सगळ्यांचा इतिहास बघा ना, त्यांना विचारा किती पक्ष बदलले, प्रत्येक पक्षात ते हेच वाक्य बोलतात। ते शिवसेनेत होते, ते आता भाजपात गेल्यासारखे आहेत, ते घटना त्याच्या होतं, ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांचा लोकशाहीवरचा कसा कसा विश्वास होता हे त्यांनाच विचारा तुम्ही, आम्ही पलटू नाही ना, पैदा हुए भगवे के साथ में मरेंगे भी भगवे के साथ में, इतना ही ध्यान में रखना। धनुष्य बाणावरच मतदान करत होते, त्यांचा दृढ विश्वास होता, परंतु आता त्यांना काय पर्याय असतो? सॉरी, पर्यायाचा विचार केला तुम्ही, अजून त्याच्यावर निश्चित होऊ द्या, आता फ्री झाले मान्य आहे, जर थांबलो आहा बंद असं आहे की तुम्ही जेव्हा असा विचार करता की 89 ते 66 विचार का नाही करू, लोकांना चिन्ह कुठलं म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा काँग्रेस फुटली आणि काँग्रेसचं चिन्ह गोठवलं गेलं तेव्हा या काँग्रेसला सोनियाजींची जी काँग्रेस आहे तिला हात निशाणी मिळेल, तेव्हा त्यांची बैलजोडी होती की गाय वासरू होतं ती निशाणी फ्रीज केली गेली, काय झालं हात घेतल्यानंतर लोक कुठे बोलले आम्ही गाय वासरू आमच्या मनात रुजले, हे हात हाताने असा काय हात दाखवला की देशात सर्वात जास्त खासदार निवडून आले ते हात निशाणी घेऊन, आताही तेच घडेल बरं का। लोकांच्या मनामध्ये जेवढी तुम्ही वेदना द्याल त्यात आदरणीय उद्धव जे वेगळे मुख्यमंत्री आहेत ते कुटुंब प्रमुख आहेत महाराष्ट्राचे, ते फक्त शिवसेनेचे नाही घराघरातले कुटुंब झालेले आहेत, ते उभे राहिल्यानंतर त्यांच्यासोबत जी निशाणी असेल ती महाराष्ट्राच्या जनतेची निशाणी असेल, एवढं लक्षात ठेवा, पण ह्याने फरक काय पडणार नाही आम्हाला त्याच्यामध्ये। छत्रपतींचा विचार म्हणजे 24